वी तो या प्रकरणाचा आपण आज सुरुवात करणार आहोत तर बघूयात काय दिलेलं या ठिकाणी मानव व पर्यावरण यांच्या आंतरक्रियांचा संबंध आपण भूगोलामध्ये जर करतो तर त्यामध्ये लोकसंख्या अभ्यासनं हा मानवी भूगोलाचा एक खूप मोठा भाग आहे आणि मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या आणि त्या रिलेटेड ज्याही काही क्रिया आहेत किंवा जे काही फॅक्टर्स आहेत त्याचा अभ्यास आपण करतो लोकसंख्येची भूपृष्ठावरील वितरण आणि त्याचा आकृतीबंध यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनेचा देखील अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो गुणात्मक म्हणजे काय की ज्या ठिकाणी क्वालिटीज लोकसंख्येच्या आपण शो करतो तर त्याला गुणात्मक स्टडी म्हणतात आणि संख्यात्मक म्हणजे काय की तिथे स्टॅटिस्टिक असतात फॅक्ट्स अँड फिगर्स असतात पर्सेंटेज टक्केवारी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात त्यावरनं आपल्याला एक फॅक्ट समजतात आणि गुणात्मक वरनं आपल्याला एक त्या संख्ये त्या लोकसंख्येचा एक गुण किंवा कॅरेक्टरिस्टिक ट्रेंड समजतो आणि गुणात्मक व संख्यात्मक या दोघींचा अभ्यास करून गव्हर्नमेंट वेगवेगळी धोरणं राबवत असतं वेगवेगळ्या पॉलिसीज राबवत असतं लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातले महत्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे या पाठामध्ये आपण ज्यावेळेस लोकसंख्येबद्दल विचार करू ना तर त्यावेळेस ही लोकसंख्या किंवा हे जे मानव आहे एक संसाधन म्हणून आपण अभ्यासणार आहोत बरोबर आपल्याकडे बघा घरामध्ये जेवढे पण काही व्यक्ती असतात ना तर आपण कधी कधी म्हणतो की यार एखादा व्यक्ती खूप प्रोडक्टिव्ह आहे किंवा एखादा काहीच प्रोडक्टिव्ह नाही परंतु असं नसतं लोकसंख्या हे एक संसाधन आहे ते एक साधन आहे त्याला कशा चांगल्या प्रकारे वापरून आपला कुटुंबाचा समाजाचा देशाचा विकास करता येईल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत बघूयात खूप छान पाठ आहे हा त्याच्यामध्ये आपल्याला खूप नवीन नवीन नवी संकल्पना अभ्यासायच्या आणि त्या संकल्पनांचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय फायदा होतो हे पण बघणार आहोत तर बघूयात लोकसंख्या वितरण तर ही संकल्पना बघण्याआधी थोडस एक कृती आपण करूयात की हे दोन आपल्याला विभाजित वर्तुळ पायचाड दिलेले आहेत तर यांचा अभ्यास करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तर द्यायची तर पहिल्या विभाजित वर्तुळात काय दिलंय की वेगवेगळे जे खंड आहे आपल्या पृथ्वीवरती सात खंड आहे तर त्या सात खंडांतर्गत भूमीची टक्केवारी किती आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे बरोबर परंतु या एकोणतीस आणि एकाहत्तरचा जो रेशिओ आहे त्यातली जी एकोणतीस टक्के जमीन आहे ती वेगवेगळ्या खंडांमध्ये कशा प्रकारे विभागली गेली तर ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी तर आपण बघितलं तर अंटार्कटिका हे जे खंड आहे पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाजवळच त्या ठिकाणी लोकसंख्या नाहीच आहे म्हणजे मनुष्यवस्ती आहे तर त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो इथं ऍड केलेला नाहीये तर लोकसंख्येचं जे वितरण आहे ते उर्वरित सहा खंडांमधलं इथं दिलेलं आहे तर या दोघांचा अभ्यास करून आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे तर तुम्ही इझिली असंसर करू शकता पॉईंट फाईव्ह फाईव्ह ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन पूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या फक्त शून्य पूर्णांक पाच पाच एवढी लोकसंख्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑस्ट्रेलिया राहील भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता भूमी पण कमी आणि लोकसंख्या पण कमी बरोबर तर आता इथं हे बघा तुम्ही भूमीचं बघू शकता तर सगळ्यात कमी भूमी आहे युरोपची परंतु युरोपमध्ये लोकसंख्या किती आहे ती आहे जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता युरोपमध्ये चार पूर्णांक सात पाच टक्के इतकी जगाची लोकसंख्या युरोपमध्ये पण आपल्या का त्यांनी काय विचारलंय भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता आपण जर खंडाबद्दल बोलत असो तर तो असणार आहे युरोप बरोबर आणि जर लोकसंख्येच्या बाबतीत बोलत असो तो आहे आपला ऑस्ट्रेलिया आणि दोन्हींच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग आपल्याला ऑस्ट्रेलिया म्हणावं लागेल या ठिकाणी भूमी व लोकसंख्येच्या टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता बघा भूमी पण जास्त आणि लोकसंख्या पण जास्त तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आशिया खंड आहे पूर्ण भूमीच्या एकोणतीस पूर्णांक वीस टक्के इतकी भूमी त्यांनी व्यापलेली आहे आणि जर लोकसंख्या बघितली तर जवळपास साठ टक्के लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहे बरोबर तर याचं उत्तर असणार आहे चौदा प्रश्न आहे कोणत्या विभाजित वर्तुळात एक, एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय असावे ऑलरेडी मी सांगितले दुसरं विभाजित वर्तुळ यामध्ये अंटार्क्टिका खंड नाहीये कारण काय की तो परमाफॉस्ट रिजन आहे परमाफॉस्ट म्हणजे काय की तिथं चोवीस तास बारा महिने कायम बर्फ असतो त्या ठिकाणचं वातावरण तिथलं हवामान ओके तिथलं अन्न पाणी निवारा यांची उपलब्धता ह्या गोष्टी खूप अवघड आहे तिथलं टेरेन पण तिथली भूमी सपृष्ट तो खूप अवघड आहे तिथे सर्वाईव्ह करणं अवघड आहे माणसाला तर त्यामुळे तिथे मनुष्य वस्ती नाहीये तर ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या भौगोलिक प्राकृतिक कारण त्यासाठी कारणीभूत आहेत बघूयात भौगोलिक स्पष्टीकरण या लोकसंख्या वितरणाचं लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे जगाची लोकसंख्या दोन हजार एकोणावीस नुसार किती होती तर सुमारे सात पॉईंट सात अब्ज होती बरोबर तर हे देण्यात राहू द्या तर हे जे वितरण हे सुद्धा असमान आहे काही खंडांमध्ये खूप आहे त्या खंडाच्या पण काही विशिष्ट भागामध्ये जास्त आहे एखाद्या विशिष्ट भागामध्ये कमी आहे तर ते काय ते आपण बघणार आहोत खंडनीय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांची जर एकत्रित भूमी आपण बघितली तर जगाच्या अठ्ठावीस टक्के भूमी आपल्याला दिसून येईल बरोबर तर या ठिकाणी बघा हा आहे उत्तर अमेरिका खंड हा आहे दक्षिण अमेरिका खंड बरोबर तर या ठिकाणी आपण जर दोन्ही खंडांची भूमी एकत्र केली उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तर ती जवळपास आहे या ठिकाणी अठ्ठावीस टक्के ओके परंतु तिथली जी लोकसंख्या ती केवळ जगाच्या अठरा टक्के बघा तुम्ही म्हणजे भूमी जास्त आणि लोकसंख्या कमी आणि अशा खंडाचं उलट आहे संपूर्ण खंडाची जर भूमी जर बघितली आपण तर जगाच्या जेवढी भूमी आहे त्या भूमीच्या फक्त तीस टक्के भाग अशा खंडात येतो या ठिकाणी आणि लोकसंख्या राहते साठ टक्के लोकसंख्या जगाच्या टोटल लोकसंख्येपैकी युरोप खंडाची भूमी ही सात टक्के असून त्यावरील लोकसंख्या सुमारे पाच टक्के म्हणजे जेम तेम ठीक आहे भाऊ जास्त कमी पण नाही जास्त पण नाही असं म्हणजे मॉडरेट आहे तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी सहा टक्के असून त्यावरील लोकसंख्या एक टक्के सुद्धा नाही बघा ऑस्ट्रेलिया एवढा मोठा खंड आहे आणि त्याची लोकसंख्या आपल्या मुंबई शहरापेक्षा कमी आहे ओके म्हणजे जवळपास दोन कोटीच्या आसपास आहे मुंबईची पण दोन कोटीपेक्षा जास्तच आहे ओके अंटार्क्टिका खंडाची भूमी नऊ टक्के परंतु त्यावर लोकसंख्याच नाही बरोबर तो बद्दल मी तुम्हाला सांगितलं तिथं लोकसंख्याच नाही तर असं असमान वितरण येतं या असमान वितरणामुळे काय होतं की वेगवेगळ्या समस्या उद्भवतात शहरीकरण असेल किंवा स्लम वस्त्या असतील झोपडपट्टी असतील किंवा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याच्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे तर त्यावरती ताण येतो किंवा जे नैसर्गिक संसाधन आहे आपल्याला रस्ते पण काही वनस्पती आहे पाणी आहे आपल्याला हवा आहे तर या गोष्टींवरती त्याचा फरक पडतो तसेच काही मानवनिर्मित गरजा असतात जसे की रस्ते वाहतूक किंवा इतर काही सेवा सुविधा असतील तर त्यावरती पण खूप ताण येतो तुम्ही जर मुंबई सारखं शहर बघितलं तर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी की जे पण लोक राहतात ते काय काय ठिकाणी तर एवढं म्हणजे अमानवीय स्थितीमध्ये राहतात की खरोखर अवघड येते जीवन तर हा प्रकार होतो लोकसंख्येच्या असमान वितरणामुळे ओके तर बघूया पुढं जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त लोकसंख्येवरून स्पष्ट होते असं नाहीये तर विशिष्ट क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात याद्वारे देखील आपण लोकसंख्येचं वितरण समजून घेऊ शकतो त्याला लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं मित्रांनो तर लोकसंख्येची घनता आपण कसं समजतो की एकूण लोकसंख्या किती आहे त्या विशिष्ट एरियामध्ये डिवायडेड बाय एकूण क्षेत्रफळ त्या एरियाचं किती आहे ओके तर ध्यानात ठेवा लोकसंख्येची घनता एकूण लोकसंख्या भागीले एकूण क्षेत्रफळ तक्ता क्रमांक एक पॉइंट एक मध्ये दोन हजार अठरा नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश क्षेत्रफळ सह दिलेले त्यांची घनता काढा आणि तक्ता पूर्ण करा तर बघा हा हे काम तुम्ही आरामशीर करू शकता या ठिकाणी तुम्हाला फक्त घनता काढायची तर या ठिकाणी बघा कोटीमध्ये लोकसंख्या दिलेली आहे कोटी म्हणजे किती दहा वरती आठ शून्य सो मल्टिप्लाय बाय टेन रेस टू एट आणि इथे क्षेत्रफळ किती आहे लाख किमी मध्ये लाख म्हणजे टेन रेस टू सिक्स ओके दहाचा चा सहा वागात ओके तर याप्रमाणे तुम्ही याच कन्वर्जन करू शकता आणि लोकसंख्येची घनता काढू शकता मी एका ठिकाणी तुम्हाला ती काढून दाखवली बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी भारताच्या लोकसंख्येची घनता कशी काढलेली तर इथे भारताची संपूर्ण लोकसंख्या भागिले भारताचं क्षेत्रफळ याला फक्त ते कोटींमध्ये लोकसंख्या आहे त्याचं मी इथे कन्व्हर्जन फॅक्टर ऍड केलेला आहे दहाचा आठ वागात आणि इथे लक्ष चौरस मध्ये क्षेत्रफळ आहे त्यामुळे ते कन्व्हर्जन फॅक्टर या ठिकाणी ऍड केलंय मी आणि ह्या ठिकाणी पुढे इथं हा पूर्णांक हटवला आहे त्यामुळे इथला एक चा एक गात इकडे शिफ्ट झाला त्यानंतर हे टेन्थ ची ची काड़ी। टेन प्लेसेस मी रिमूव्ह करून या ठिकाणी भारताची सध्याची लोकसंख्येची घनता काढली टॉप टेन पॉप्युलेस्ट कंट्री म्हणजे ज्या देशांची लोकसंख्या सर्वात जास्त असे दहा देश या ठिकाणी दिलेले आहेत तर तुम्हाला त्यांची घनता काढायची ओके तर बघा भारतापेक्षा कोणत्या देशांची लोकसंख्या जास्त आहे कोणत्या देशांची कमी आहे आणि थोडंसं तुम्ही अनालिसिस करा बरोबर तुम्हाला अजून चांगलं त्यामध्ये स्पष्टता येईल बघूयात पुढे जागतिक लोकसंख्येच्या वितरणाचा आकृती एक एक मध्ये असलेली विभाजित वर्तुळे आणि तक्ता एक पॉईंट एक यांचा एकत्रित अभ्यास आप करता आपल्याला निष्कर्ष काढता येतो की लोकसंख्येचं जे खंडनीय वितरण आहे त्यांची जी संख्या आहे आणि जी घनता आहे ती दोन्ही दृष्टीने असमान आपल्याला दिसते जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते लोकसंख्या वितरणाचा आकृती व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येतात लोकसंख्येचे वितरण भ्रुपुष्टॉर कसे झालेले आहे ते आपल्याला एका नकाशाच्या माध्यमातून समजते जो की या ठिकाणी दाखवला तुम मी तुम्हाला बघा तुमच्या पुस्तकात फक्त तो पोर्ट्रेटमध्ये दिलाय मी इथे लँडस्केप केलंय त्याला तर थोडस तुम्हाला दिसायला इथे प्रॉब्लेम येईल कारण हे पिंक कलरचे डॉट या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाहीये आहे झूम करतोय बघा मी ज्या ठिकाणी तुम्हाला पिंक डॉट जास्त दिसत आहे त्या ठिकाणी लोकसंख्येचं लोकसंख्येची जी घनता आहे ती खूप दाट आहे आणि जो पठारी प्रदेश आहे किंवा पर्वतीय प्रदेश आहे वाळवंटी प्रदेश आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉट्स कमी झालेले दिसतील ओके तर लक्षात ठेवा या गोष्टी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा आता हे अमेरिकेचा जो किनारी प्रदेश आहे बघा किती लोकसंख्या जास्त मध्य भागामध्ये लोकसंख्या कमी आहे कॅनडाचा पण बघा जो दक्षिणेकडचा भाग आहे कॅनडा देशाचा तिथे लोकसंख्या जास्त आहे उत्तरी भागात जिथं बर्फ असतो त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे इथे बघा ब्राझील वगैरे पेरू चिली हे देश बघा किनारी भागात लोकसंख्या जास्त आहे मध्य भागामध्ये इथं दुष्काळी परिस्थिती निर्माण होते ड्रॉट कॉटर नाही का आपण मध्ये अभ्यासल होतो आठ वाजता तर त्यामुळे मध्य भागात लोकसंख्या कमी या ठिकाणी बघा सारा वाळवंट आहे आफ्रिकेमध्ये त्यामुळे लोकसंख्या कमी आहे भारतात पण बघा जो गंगा यमुना नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे किंवा तिथचे जे मैदान त्यांनी तयार केले उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात त्या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्येचे घनता जास्त आढळेल तसंच जो कोस्टल एरिया आहे पश्चिम किनारा पूर्व किनारा भारताचा तिथे पण तुम्हाला लोकसंख्या जास्त आढळेल आणि मध्य भागात गंधाट वन डोंगर रांगा आहे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळेल बरोबर राजस्थान भागात पण वाळवंटामध्ये लोकसंख्या कमी आढळेल चीनचं पण बघा सगळी लोकसंख्या पूर्व किनाऱ्यावरती आणि इथं साऊथ एरियामध्ये लोकेटेड आहे इकडे बघा जे तिबेटेन प्लॅटो आणि हा जो झिंगिया प्रोव्हिन्स आहे या ठिकाणी खूप कमी लोकसंख्या आहे रशियाचं पण बघा इथे पूर्व प्रदेशामध्ये आणि जो रशियाचा पाठ युरोपामध्ये तिकडे लोकसंख्या जास्त आहे सायबेरियाचा जो हा शीत वाळवंटी प्रदेश आहे इकडे लोकसंख्या कमी तर अशा प्रकारे तुम्ही लोकसंख्येचं असमान वितरण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो तर हेच आपल्याला या ठिकाणी अभ्यास यायचं आहे की कोणकोणते घटक त्या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावरती कोणकोणत्या घटकांमुळे लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे ओके नंतर आहे आकृती एक पॉईंट दोन मधील नकाशा पहा त्याची तुलना पृष्ठ क्रमांक त्र्याऐंशी वर जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करा लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा झालेला परिणाम समजून घ्यावं खालील तक्ता पूर्ण करा तुमच्या सोयीसाठी यांनी एक उदाहरण सोडून दाखवलंय बघा इथं उत्तर जर आपण बघितला ना तर उत्तर अमेरिकेचा जर आपण प्राकृतिक नकाशा बघितला तर तुमच्या पुस्तकावरती पान क्रमांक त्र्याऐंशी वर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी ऍड केलेला आहे बघा हा आहे प्राकृतिक नकाशा तर या ठिकाणी जर तुम्ही उत्तर अमेरिकेबद्दल बघितलं तर हा आहे उत्तर अमेरिका हे बघा उत्तर अमेरिकेचे महामैदान मैदानी प्रदेश आहे शेतीसाठी चांगला आहे हा प्रदेश वाहतुकीसाठी चांगला आहे रेल्वे रस्ते तुम्ही व्यवस्थित तिथं बांधू शकता त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या ठीकठाक आहे किनारी प्रदेशामध्ये बघा मोठमोठे शहर तिथं आहेत व्यापारी बंदर आहे विमानतळ आहे चांगलं रस्ते वगैरे डेव्हलप झालेले त्यामुळे या किनारी प्रदेशामध्ये तुम्हाला लोकसंख्या जास्त आढळेल या मैदानी प्रदेशात शेती वगैरे जास्त आहे त्यामुळे इथे कॉर्पोरेट फार्मिंग खूप असते अमेरिकेत त्यामुळे मध्यम लोकसंख्या आढळेल आणि रॉकी रॉकी आहे पर्वतीय प्रदेश आहे या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या कमी आढळेल बरोबर अशा प्रकारे हे जे याचं प्राकृतिक रचना आहे ह्या खंडाची तर या प्राकृतिक रचनेमुळे आपल्याला तिथे लोकसंख्येचं लोक असमान वितरण जाणवतं तर या ठिकाणी तेच दिलेलं आहे बघा किनारी प्रदेश दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा प्राकृतिक घटक आणि इथे वाळवंटे वने हिमाच्छादित प्रदेश तर या ठिकाणी काय नैसर्गिक अडथळ्यांमुळे लोकसंख्या तिथे कमी वसलेली हे आपण बघू शकतो तर अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या खंडांचं इथे आताकता पूर्ण करायचं आहे तो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे जेव्हा मी लोकसंख्येचं वितरण एक्सप्लेन करत होतो तर पूर्ण जगाबद्दल तुम्हाला मी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या खंडांमधले प्राकृतिक घटक सांगितले आणि त्यामुळे कसा लोकसंख्येवर परिणाम होतो लोकसंख्येच्या वितरणावर लोकसंख्येच्या घनतेवर ते मी तुमच्यासोबत डिस्कस केलंय जाऊया पुढे जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे आपल्याला जाणवतात की ज्यांमुळे ही जी लोकसंख्येची घनता आहे किंवा लोकसंख्येचं जे वितरण आहे ते आपल्याला असमान आढळतं तर बघा कोणकोणते आहे बरपच्छादित प्रदेश जसं की उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या तुम्हाला फारच कमी आढळते वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण हे विरळ आढळते पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आहे मैदानी आणि किनारी भागात जास्त आहे कारण काय की सपाट पृष्ठभाग आहे तुम्ही शेती शकता। करू शकता वाहतुकीची साधनं तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकता वेगवेगळे कॉलेजेस स्कूल इन्स्टिट्यूट इंडस्ट्री सगळ्या गोष्टी तिथं बूस्ट होतात ओके तर त्यामुळे मैदानी आणि किनारी प्रदेशात लोकसंख्या जास्त आहे पर्वतीय प्रदेशात बघा बरं तुम्हाला तो पर्वतीय प्रदेश ओलंडन जरी जायचा आहे तरी किती अवघड घाट चढाव्या लागतात त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी असते काही ठिकाणी खोऱ्यांचा प्रदेश असून लोकसंख्या विरळ आढळते याचं उदाहरण काय अमेझॉन नदीखोरं बघा इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट म्हणजे विशुवृत्त्य सदाहरित वनांचा तो प्रदेश आहे आणि खूप घनदाट वन आहे की सूर्याचा प्रकाश सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही असे वन त्या ठिकाणी आढळतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकसंख्येचं वितरण हे खूप विरळ आहे अमेझॉन नदी खोऱ्यामध्ये ओके तर ध्यानात ठेवा वने आणि असे अमेझॉन नदी सारखे खोरे की जिथं खूप प्रचंड वनांचं प्रमाण आढळत त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते बरोबर तर हे आपण बघितलं त्यानंतर बघा हा एक छोटासा प्रश्न या ठिकाणी प्राकृतिक रचना व वनांशिवाय असे कोणते घटक आहे की जे लोकसंख्येवर परिणाम करत असावे याची यादी करा मी तुम्हाला काही घटक सांगतो बाकीच्या तुम्ही थोडासा विचार करा आणि तुम्ही डिसाईड करा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे की माणसाचं बदलतं आर्थिक चक्र पूर्वी काय होतं बघा बार्टर सिस्टीम होती म्हणजे काय होतं की वस्तू विनिमयाची पद्धत होती गाव हे स्वयंपूर्ण घटक होतं गावामध्येच लोक म्हणजे सुतारपण होता सांबार होता शिंपी होता सगळे लोक होते एकमेकांच्या घरच्या गावातच पूर्ण व्हायच्या परंतु आज तसं राहिलंय का नाही आज तुम्ही कोल्हापूरला गेला तिथं फक्त कोल्हापूर चप्पलच जास्त बनेल पण कोल्हापूरला जर कपडे वय असतील तर ते काय करतील उल्हासनगरला मुंबईला मोठमोठ्या कपड्यांच्या गिरण्या आहेत तिथं ते मागवतील बरोबर तर अशा प्रकारे म्हणजे काय झालं की जे लोकांच्या गरजा आहेत त्या जसं आपण आपलं आर्थिक चक्र किंवा अर्थव्यवस्था बदलत गेली तस तसं त्या गरजा बदलत गेल्या आणि त्यामुळे लोकसंख्या ही एका विशिष्ट ठिकाणी एकवटायला सुरुवात झाली लोकसंख्येचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं येणं सुरू झालं आणि त्यामुळे लोकसंख्येचा वितरणावर परिणाम झाला म्हणजे मानवी अर्थिक क्रिया हा त्यातला एक घटक मी तुम्हाला सांगितला दुसरा घटक आहे तिथं म्हणजे सरकारची धोरणं आता बघा व्लादिवस्तॉक हे एक शहर आहे तुम्ही न्यूज मध्ये पण ते ऐकलं असेल आपले पंतप्रधान मोदी पण त्या ठिकाणी व्हिजिटसाठी गेले होते तुम्हाला ते शहर मी या मॅपमध्ये दाखवतो आता हा प्राकृतिक मॅप जरी असला तरी ध्यानात घ्या या ठिकाणी साऊथ कोरिया इथे नॉर्थ कोरिया आणि या ठिकाणी इथे व्लादिवस्तोक शहर आहे बघा जिथं हा डॉट गेल लोकलचा तर हे खूप पूर्व पूर्वी तटाकडचं शहर आहे रशियाचं परंतु या ठिकाणी आधी काय होतं की अजिबात लोकवस्ती नव्हती तर रशियाने काय केलं की जे लोक इथे जाऊन त्यांचे घर बांधतील उद्योग व्यवसाय चालू करतील त्यांना खूप सवलती द्यायला चालू केल्या त्यामुळे हे एक रशियाचं खूप इम्पॉर्टंट बेस बनलाय आता पूर्व किनाऱ्यावरचा तसं भारतातलं जर तुम्ही बघितलं ना तर भारतात पण काही शहरं काही ठिकाणं अशी आहेत ना की ती गव्हर्नमेंटनी तिथे जाण्यासाठी इंडस्ट्रीला प्रोत्साहित केलं की तुम्ही जा विदर्भामध्ये जा मराठवाड्यात जा तुम्हाला जास्त टॅक्स सवलत देऊ आम्ही अशा प्रकारे म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे पण लोकसंख्येचं वितरण हे चेंज होताना आपल्याला दिसून येईल तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके त्यावरती आपण पुढच्या सेशन मध्ये नक्की डिस्कस करू तुमच्या कमेंटनुसार लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे काही भौगोलिक घटक आहेत ते आपण बघूयात लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे काही प्राकृतिक व मानवी घटक दिलेले आहेत तक्ता एक पूर्णांक तीन मध्ये देशाची किंवा प्रदेशाची योग्य उदाहरणे देऊन तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सुलभतेसाठी त्यांनी दोन उदाहरणं सोडून दाखवली बघा इथं प्राकृतिक घटक किंवा मानवी घटकांचं एक कॉलम आहे एक जास्त घंता आणि कमी घंता असे एक कॉलम आहे तर आपल्याला काय करायचं आहे की त्या घटकानुसार जास्त घंता असणारे प्रदेश कोणते कमी घंता असणारे प्रदेश कोणते तर त्याचं आपल्याला विभागवारी करायची आणि त्याचं एक उदाहरण द्यायचंय बघा आता प्राकृतिक घटक उंच संकल्पना जमिनीची जी अल्टिट्यूड असते उंच संकल्पना असतो तो त्याबद्दल इथं बोललं गेलेलं आहे तर सखल मैदानी प्रदेश गंगेचं मैदान बघा तुम्ही लोकसंख्या जास्त आहे लोकसंख्येची घनता पण जास्त आहे परंतु हिमालय पर्वत घ्या किंवा आपले सह्याद्री पर्वत घ्या तर या ठिकाणी जी उंच संकल्पना आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे तसं हवामान बघा आता हवामान मी म्हटलं की अतिउष्ण हवामान किंवा शीत हवामान अतिउष्ण उष्ण आहे थारचं वाळवंट भारतीय महावाण वाळवंट जे राजस्थानमध्ये ते उदाहरण तुम्ही इथं घेऊ शकता की कमी घनतेचा प्रदेश आहे लडाखचं शीत वाळवंट जम्मू अँड काश्मीरचं एकदम उत्तरी भाग गिलगिट बाल्टिस्तान बरोबर त्या ठिकाणी कमी घनता आढळेल तुम्हाला परंतु किनारी प्रदेश घेतला तुम्ही या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान जे की वेगवेगळ्या उद्योगांना अनुकूल आहे एक मॉडरेट क्लायमेट त्या ठिकाणी वर्षभर असतं तर ते हवामान झालं किनारपट्टीचं मुंबई कोलकाता चेन्नई मेंगलोर तर अशा वेगवेगळ्या ज्या सिटी आहे तर त्या किनारी प्रदेशात आहे कोची आहे तर ह्या सगळ्या सिटीमध्ये तुम्हाला लोकसंख्येची घनता जास्त आढळेल तर हवामानाचा हा एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर केला तर नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता बघा आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेला तिथं खूप झाड आहे झाड आहे पण खूप वन आहे परंतु जर उंच सकल प्रदेश आहे जमीन सपाट नाही आहे शेती तुम्ही करू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही बरोबर तर मग तो प्रदेश अशा ठिकाणी की जिथे कमी आहे जसं की अरुणाचल प्रदेश त्याचा नॉर्थ इस्टर्न भाग खूप वन आहे खूप झाडी आहे बरोबर तर त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता असू नये त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आणि याच्या विरुद्ध बघितलं आपण तर काही पाठ असा आहे आपल्या भारतामध्ये की त्या ठिकाणी असे साधन संपत्ती नसू फक्त इंडस्ट्री वगैरे उभ्या झाल्यात किंवा तो एखाद्या पोर्ट सिटीचा प्रदेश आहे किंवा त्या ठिकाणी एखादं बंदर आहे किंवा व्यापारी केंद्र आहे तर त्यामुळे तो, तो डेव्हलप झाला तर असे पण काही शहर आहे आपल्या भारतामध्ये तर त्याचा आपण त्या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो जसं की मुंबई आहे सात बेटांचा टापू होता तो काय होता ते त्या ठिकाणी ते सात बेटांना आपण रिप्लेम करून आपल्याला अजून जमिनीची हवा असल्यामुळे आपण तिथं अजून भर टाकून टाकून ते सात बेटांचं एकच बेट बनवलं आणि आजही ते बेट वाढत चाललंय तर बघा साधन संपत्तीचा कसा इथे परिणाम होतो आणि जर आपण छोटा नागपूर प्लॅट छोटा नागपूरचं जे पठार आहे त्याचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी खाणकामगारांची वसाहत आहे त्या ठिकाणी जास्त घनता आहे लोकसंख्येची कारण का कि तिथं खाणकाम चालतं म्हणजे साधन संपत्तीचा असा पण इम्पॅक्ट होतो बघा त्यानंतर आर्थिक क्रिया बघा व्यापारिक आणि आर्थिक केंद्र आहे उदाहरणार्थ टोकियो आहे सॅन फ्रान्सिस्को आहे किंवा पॅरिस आहे लंडन आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि कमी वृद्धी असलेलं शहर लुझियाना अमेरिकेतलं शहर आहे भारतामधलं बघा एखादं शहर तुम्ही एखादं शिमला घ्या किंवा दुसरं एखादं अजून घ्या श्रीनगर वगैरे घ्या स्थानिक लोकसंख्या आहे तिथे बऱ्यापैकी परंतु कम्पेअर्ड टू अदर मेट्रोपॉलिटन सिटी ती लोकसंख्या खूप कमी आहे कारण तिथली आर्थिक वृद्धी थोडीशी कमी आहे किंवा जोधपूर घ्या जैसलमेर घ्या हे पण शहर आहे मोठमोठी मुट परंतु त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे टोकियो मुंबई या शहरांपेक्षा बरोबर तर अर्थिक क्रिया खूप मॅटर करतात ओके त्यानंतर आहे सामाजिक तर सामाजिक मध्ये बघा सामाजिक मध्ये काय येतं कि एखादं शहर किंवा एखादं ठिकाण असं आहे की त्याला सामाजिकदृष्ट्या महत्व प्राप्त झालेलं असं जस की पुणे बघा पुणे सिटी तर पुणे सिटीमध्ये बघा सांस्कृतिक वारसा आहे लोक तिथे वेगवेगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटी करायसाठी येतात नाशिक आहे नाशिकमध्ये काय होतं की एक धर्मक्षेत्र येते तीर्थस्थान आहे त्यामुळे खूप जगभरातले लोक तिथे येतात कुंभमेळ्यासाठी वगैरे तर एक सामाजिक सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरांमध्ये जास्त गंत आढळते आणि एखादं दूरवरचं शहर आहे समजा एखादं तो तो ते ते तो ते ते तर त्या ठिकाणी जास्त सामाजिक सांस्कृतिक वारसा नाही त्या शहराला तर तिथे कमी घंता आढळते तर हे तुम्ही इथे करू शकता हे सांस्कृतिक सामाजिक मी एकत्र केलं त्याचे उदाहरण तुम्ही देऊ शकता आणि सरकारी धोरण आता मुंबईचं बघा मुंबईमध्ये सरकारी धोरणं कशी की त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सुविधा स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत सरकारी धोरणांमुळे बरोबर तर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे परंतु तुम्ही असं एखादं दुसरं शहर घेतलं गडचिरोली वगैरे त्या ठिकाणी सरकारी धोरण एवढे खास नाही किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन तेवढे खास प्रमाणात होत नाही त्यामुळे नक्षलबारी सारखी इंटरनल सिक्युरिटीला थ्रेट पण आहे आणि लोकसंख्येची घनता पण कमी कारण का की सुविधांची कमी सरकारी धोरणांच्या इम्प्लिमेंटेशनचा तिथे अभाव आहे बरोबर तर अशा प्रकारे आपण हा ही तक्ता बघितला विद्यार्थी मित्रांनो तर हे जे वेगवेगळे घटक आहे आपण अजून इनडेप्त पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये बघूयात इथे थांबूयात तुमचे काही डाऊट असतील तर नक्की विचारा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये तोपर्यंत जे पण आपण काही आज अभ्यासल ते नक्की रिवाईज करा धन्यवाद